ही बघा आपले डाळ फ्राई तयार झालेले आहे, अतिशय छान लागते. नमस्कार, कुकिंग कॉर्नर एवरीडे मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण डाळ फ्राई बनवणार आहोत आणि त्याचसोबत जिरा राईस ही बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं ही मसूरची डाळ घेतलेली, याऐवजी तुम्ही तुरीची घेतली तरीही चालेल. ही तर मी मसूर घेतलीची डाळ, थोडी छान कॉम्बिनेशन होतं हे मिक्स डाळींचं. ही तर मी कांदा घेतला एक चिरून, टॅमॅटो घेतला एक चिरून. आता हे सगळं मिश्रण मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, पण शिजवताना ह्यामध्ये मी एक चमचा हळद आणि एक चमचा तेल सोडणार आहे. हे बघा आपली डाळ छान शिजले. इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. आता ह्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत, जिरे, आलं लसूण पेस्ट करून घेतले, ते आपण टाकणार आहोत एक चमचा. थोडी जास्त घेते, छान टेस्ट येते. आणि ह्या 4-5 मी लाल मिरच्या घेतल्यात, ह्याही मी तडक्यासाठी यामध्ये टाकणार आहे. छान मिक्स करून घेतले आहे. आता ह्यामध्ये मी लाल मिरच पावडर टाकणार आहे, 2 चमचे आपण टाकूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंग. छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण डाळीची फोडणी देऊयात. असा आवाज आला पाहिजे म्हणजे छान फोडणी आपली बसते. चवीपुरतं मीठ आणि 1-2 मिनटं छान अशी फ्राय करून घेऊ. छान असे जिरे तडतडले आहेत. आता ह्यामध्ये मी धुतलेला सच्चाचा तांदूळ घालते. हे बघा छान असे मी जो आपला राईस आहे तो जिऱ्यामध्ये मिक्स असा करून घेतला आहे छान. आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत. आणि आपण ॲड करणार आहोत आता पाणी. हे छान असं मिक्स करून घेऊयात. असा ही जिरा राईस सुटसुटीत होतोच आणि छानही होतो आणि छान शिजलाही जातो आणि पटकन असा तयार होतो. हे बघा आता ह्या कुकरला मी झाकण लावून एक शिट्टी काढून घेते, म्हणजे आपला जिरा राईस तयार होऊन जाईल. हा पहा आपला जिरा राईस तयार झालेला आहे. तुम्हाला ही ड्राय फ्राय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.